गणेश उत्सव जवळ आल्याने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये कामाचा वेग वाढला आहे. यावर्षी 2018 गणेशोत्सव 13 सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे. यासाठी लागणाऱ्या गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखाने व त्यातील कामगारांचा काम करण्याचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे. पाथर्डी शहर व तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गणेश मूर्ती बनवणारे अनेक कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये वर्षभर मूर्ती बनविण्याचे काम चालू असते. वर्षभरातील सुमारे 8 ते 9 महिने प्रत्यक्ष मूर्ती बनवत व शेवटचे 3 ते 4 महिने बनविलेल्या मूर्तींवर रंगकाम करण्याचे, नक्षीकाम करण्याचे काम चालू असते. यामध्ये दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा, चिंतामणी, मुंबईचा राजा, पद्यासन, बालगणेश आदी विविध प्रकारचे शाडू व पीओपी मूर्ती या कारखान्यात तयार करण्यात येतात. यापूर्वी तालुक्यातील व जिल्हापुरती मर्यादित असणारा ग्राहक वर्ग आता राज्य व राज्याबाहेर तयार झाला आहे. आकर्षक व रास्त दरात गणपती मिळत असल्याने पाथर्डीतील गणपतींना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. पाथर्डी शहरामध्ये पारखे आर्ट, बिडकर आर्ट, बोत्रे आर्ट गेल्या अनेक वर्षांपासून गणपती बनवतात. याविषयी 50 वर्षाची परंपरा असणाऱ्या पारखे आर्टचे तिसऱ्या पिढीचे संचालक आतिश पारखे यांनी या वर्षीच्या गणपतीविषयी अधिक माहिती दिली आहे. गेले 50 वर्ष सुरू आहे आमचा बिझनेस गणपती बनवण्याचा. तर माझ्या आजोबांनी सुरू केला होता 1970 वगैरे त्या साली. तर माझे वडील, नंतर आता मी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवतो. तर आता सध्या या काळामध्ये शाडू मातीच्या मूर्त्यांना जास्त मागणी आहे आमच्याकडे. तो मातीच्या मूर्तीला जरा वेळ लागतो बनवायला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत. तर त्याची किंमत पण थोडी जास्त असते. जरी म्हणजे 500 रुपयाची जर मूर्ती असेल प्लास्टर ऑफ पॅरिसची, तर ती 1500 रुपयापर्यंत शाडू मातीची मूर्ती बसते. कारण ती पूर्णपणे हाताने बनवावं लागते. 93 प्रकारच्या व्हरायटी या वर्षी आम्ही बनवलेल्या आहेत. जसे की लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, अशा प्रकारच्या बऱ्याच 96 प्रकारच्या व्हरायटी आहेत आमच्याकडे. पहिल्यांदा तालुका ठिकाणी वरून मागणी यायची, जिल्हा, त्याच्यानंतर आता राज्याबाहेरून सुद्धा दिल्ली, हैदराबाद, विशाखापट्टणम, पंजाबवरून सुद्धा यावर्षी फोन आलेत आम्हाला. यावर्षी रेटचं काही एवढं हे म्हणजे GST मुळे काही फरक नाही पडलेला. 5-10 रुपयाचा म्हणजे फरक पडला, एवढा काही महागाई काही वाढली नाही गणपती. तसेच यावर्षी गणपती विक्रेते व गणेश उत्सवासाठी लागणारे सजावट साहित्य विक्रेत्यांना पाथर्डी शहरातील बाजारतळ येथील एकाच ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याने एकाच छताखाली गणेश मूर्तीसह सर्व सजावटीचे साहित्य ग्राहकांना मिळणार आहे. यापूर्वी दरवर्षी नाईक चौक ते अजंठा चौक ते क्रांती चौक या ठिकाणी व्यावसायिक आपली दुकाने थाटत असत. मात्र मागील वर्षी आष्टावाडा तरुण मंडळाचे अध्यक्ष संतोष गटांनी यांच्या पुढाकारातून एकाच ठिकाणी हे दुकाने लावण्याचा निर्णय व्यावसायिकांनी घेतला. यावर्षीही मंगळवारी व्यावसायिकांनी गटांनी यांच्यासह मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांची भेट घेतली. यावेळी मुख्याधिकारी यांनी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी चैतन्य मेहर, विलास दानापुरे, सोमनाथ रोडी, अक्षय इधाटे, योगेश रासने आदी व्यावसायिक व पालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख शौकत सय्यद माऊली परदेशी उपस्थित होते. मुख्य मार्गावर लागणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. यामुळे छोटे मोठेही वाद घडत होते. मात्र आता या वर्षी सर्व दुकाने एकाच छताखाली असल्याने ग्राहकांना खरेदी करणे सोयीचे होणार आहे. तसेच वाहतुकीला कुठलाही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, पाथर्डी.